22,000 शिक्षकांच्या पगाराची फाईल अडकली उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये. याआधीच्या सरकारमध्ये असताना विनाअडचणीत जे उच्च माध्यमिक शिक्षक होते, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक होते, इयत्ता 11वी 12वीला शिकवणारे जे शिक्षक होते, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच आझाद मैदान येथे आंदोलन केलेलं होतं आणि त्यामध्ये शिक्षकांवरती लाठी हल्ला झालेला होता आणि त्यानंतर सर्व स्तरामधून सरकारवरती टीका झालेली होती आणि त्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली आणि त्यानंतर सरकारने एक शासन निर्णय काढलेला होता की ज्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की येणाऱ्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल आणि जे सर्व घोषित उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यांना वेतन हे मिळणार होतं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये. परंतु त्यानंतर महाआघाडीचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूदची शासन निर्णय असताना देखील आर्थिक तरतूद तिथं झाली नाही आणि हिवाळी अधिवेशनात वेतन तरतुदीची जी शिक्षकांना आस लागलेली होती ती आस तशीच राहिली. मात्र हा जो प्रश्न होता अतिशय गंभीर असा प्रश्न होता शिक्षकांच्या वेतनाचा, हा प्रश्न सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत आता सध्या तरी थोपवलेला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून जे आत्ताचं सध्याचं सरकार आहे यांच्याकडून हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद होणं गरजेचं होती आणि त्याकरिता इतर जे काही निधी असतात तो निधी ह्या शिक्षकांकडे वळवता आला असता. परंतु तसं न करता येणाऱ्या हिवाळी येणारं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तोपर्यंत शिक्षकांची जी पुरवणी मागणी होती अनुदानाची, म्हणजेच वेतन सुरू होण्याची जी मागणी होती, का जे शिक्षक जवळपास 20 वर्षापासून विना वेतन काम करत आहे त्या सर्व शिक्षकांची जी मागणी होती ती अजून देखील थोपवलेली आहे, पेंडिंगला पडलेली आहे. त्यामुळे ह्या शिक्षकांना जवळपास 59 कॉलमची माहितीची कागदोपत्री घोडं नाचवण्याचं पुन्हा सरकारने काम हे सुरू केलेलं आहे. 59 कॉलमची माहिती सर्व कॉलेजकडून मागवण्यात आलेली होती. सर्व कॉलेजचे जे मग शिक्षक असतील, क्लर्क असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी असतील यांनी जिल्हा परिषद येथे ही माहिती जमा केली आणि याआधीसुद्धा मूल्यांकन जवळपास 2014पासून मूल्यांकन सुरू आहे. सर्व माहिती जिल्हास्तर, डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर, आयुक्त कार्यालय, त्याचसोबत मंत्रालयामध्ये सर्व माहिती आधीच याआधी 2, 3, 4, 5 वेळेस दिलेली आहे. तरी देखील पुन्हा हे कागद मागवण्याचं काम, म्हणजेच प्रक्रिया लांबवण्याचं काम सध्या नेमकी अधिकाऱ्यांकडून होत आहे का, त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं कोणत्या मंत्र्यांचं पाठबळ आहे का, मंत्र्यांच्या पाठीमागं अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे, बुद्धी कुणाची, हे त्यामागं शिक्षकांना समजत नाही आहे सध्या. तर त्यामुळे सर्व शिक्षक हवालदिल झालेले आहे, कारण जे 22,000 शिक्षकांची जी पगाराची फाईल आहे ती सध्या जिल्हा स्तरावरून डेप्युटी डायरेक्टर ऑफिस म्हणजे उपसंचालकांकडं त्या ऑफिसमध्ये अडकलेली आहे. आणि जर या अधिवेशनामध्ये जे काही येणारं आर्थिक अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये जर शिक्षकांना पुरवणी मागणी जर मंजूर करायची असेल, वेतन सुरू करायचं असेल, तर 15 जानेवारीपर्यंत सर्व माहिती मंत्रालयात जाणं गरजेचं आहे. आता 15 जानेवारीपर्यंत जर आज विचार केला, आज आहे 6 जानेवारी, त्यामुळं फक्त 9 दिवसामध्ये हा जो फाईलचा प्रवास आहे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयामधून त्याचा पुढचा जो प्रवासाचा टप्पा असणार आहे तो असणार आहे संचालक कार्यालय म्हणजे डायरेक्टर ऑफिस. त्याच्यानंतर दुसरा प्रवासाचा टप्पा असणार आहे आयुक्त कार्यालय. त्याच्यानंतर तिसरा प्रवासाचा जो टप्पा असणार आहे ते असणार आहे मंत्रालय. आणि मंत्रालयामध्ये सुद्धा शिक्षण विभाग, अर्थ विभाग आणि मुख्यमंत्री असे हे 3 स्टॉप तिथे असणार आहे. तर याकरिता 9 दिवसामध्ये असे 3 जे टप्पे आहे ते टप्पे पूर्ण होतील का, अशी सध्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. आणि या आधीच्या ज्या सरकारने शासन निर्णयामध्ये तरतूद केलेली होती की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद केली जाईल आणि जी पुरवणी मागणी आहे ती मंजूर केली जाईल आणि शिक्षकांना डिसेंबरपासून वेतन हे सुरू केलं जाईल असं स्पष्ट उल्लेख त्यामध्ये केलेला होता. परंतु जे आत्ताचं सरकार आहे त्यांनी पुन्हा येणाऱ्या अधिवेशनापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती थोपवलेली आहे. या सरकारनेसुद्धा सांगितलेलं होतं की तुम्हाला आम्ही प्रचलित नियमानुसार
अनुदान देणार आहोत आणि ते अनुदान कधी देणार आहोत याविषयी मात्र कुणीही बोललेलं नाही आहे. फक्त सर्वांना प्रचलित नियमानुसार अनुदान दिलं जाईल याविषयी फक्त मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं. त्याचसोबत ज्या कठोर अटी या आधीच्या सरकारने शिक्षकांना ज्या अनुदान मिळवण्याकरिता लावलेल्या होत्या, जसं की 100% निकालाची अट, ती देखील या सरकारमधील मंत्र्यांनी सांगितलं का अशाच अचक अटी देखील आम्ही रद्द करू, पण त्या केव्हा रद्द करू याविषयी कोणत्याही मंत्र्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी जे येत्या अधिवेशनात वेतन तरतूद होण्याची जी आशा आहे ती सध्या मावळलेली आहे. आज 6 जानेवारी 2020 शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये राज्यभर या विनाअडचणीत सर्व शिक्षकांनी, त्यांच्या जे सर्व संघटना आहे, विविध पदाधिकारी असतील, शिक्षक असतील, यांनी सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पाठपुरावा आंदोलन केलेलं होतं. आणि अक्षरशः शिक्षकांना आंदोलन करण्याकरिता जो प्रवास करावा लागतो कॉलेजमधून उपसंचालक कार्यालया ठिकाणी जाण्याकरिता, अक्षरशः शिक्षकांकडे पैसे नसतात आणि तरी देखील एवढ्या त्रास करून जर आंदोलन करत असाल तर त्याची कुणी दखलसुद्धा घेत नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. तर आता उपसंचालक कार्यालयामध्ये 22,000 शिक्षकांचा जो वेतनाचा प्रश्न आहे त्याच्या ज्या फाईली आहेत त्या अडकलेल्या आहे आणि आता त्या फाईल केव्हा डायरेक्टर ऑफिसला जातील, डेप्युटी डायरेक्टरकडून डायरेक्टर ऑफिस, डायरेक्टर ऑफिसकडून आयुक्त कार्यालय, आयुक्त कार्यालयातून मंत्रालयामध्ये हा जो प्रवास आहे हा प्रवास 9 दिवसामध्ये पूर्ण होणार का याविषयी फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अनुदानाची जी आशा आहे ती धूसर होताना सध्या तरी दिसत आहे. मग आता 9 दिवसामध्ये जर प्रवास जर पूर्ण झाला तर बाकी मग शिक्षकांना आंदोलन जे अनुदान आहे, वेतन आहे, ते मिळण्याची जी आशा आहे ती पल्लवित होऊ शकते. परंतु आता शिक्षक आमदार शिक्षकांच्या मदतीला धावून येणार का? जे महाआघाडीचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार जे मंत्री म्हणताय, तर ते मंत्री शिक्षकांचा जो 20 वर्षापासूनचा जो प्रवास आहे तो विनावेतनचा जो प्रवास आहे, जो वनवास आहे, तो संपवण्याकरिता ही मंत्री पुढं येणार का, पुढे काही पाऊल उचलणार का, हेही पाहणं आता आपल्याला वेळेनुसारच ते समजणार आहे. पण हे होत असतानाच आज जे विनाअडचणीत शिक्षक संघटना होत्या त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की 7 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे हेच पाठपुरावा आंदोलन देखील होणार आहे. मंगळवारी म्हणजे उद्या मुंबई येथे मंत्रालयातील जे काही पाठपुरावा असणार आहे तो होणार आहे. आज दिवसभर जे शिक्षण अधिकारी असतील, त्यासोबत विविध खात्यातील मंत्री असतील, त्यांनी देखील फक्त सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की आम्ही करू. आता याआधीचे पण जे शिक्षण मंत्री होते याआधीच्या सरकारमधील, त्यांनीसुद्धा विनाअडचणीत शिक्षकांना हे काम मीच करणार आहे असं सांगितलेलं होतं नागपूर येथील अधिवेशनामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं. 7 दिवसाच्या आत सर्व याद्या घोषित केल्या जातील. परंतु तसं झालं नाही आणि पर्यायाने जे झालेलं होतं ते सर्व शिक्षकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं. तर याच पद्धतीने आता जे कोणी मंत्री सांगताय की हे काम लवकरात लवकर होणार आहे तर त्यामुळे शिक्षक सध्या संभ्रम अवस्थेत आहे. 7 जानेवारी आझाद मैदान येथे आंदोलन होणार आहे, पाठपुरावा आंदोलन होणार आहे. आता नेमकी उद्या काय होणार आहे, मुंबई येथे मंत्रालय स्तरावरील अधिकारी की जे अतिशय हुशार अधिकारी आहे, IAS दर्जाचे अधिकारी असतात मंत्रालयामध्ये, तर ते उद्या कोणता अतिहुशारपणा दाखवत आहे तेही आपण उद्या बघणार आहोत. शिक्षकांकडून, विविध संघटनेकडून जी माहिती येईल ती महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत, तळागाळातील शिक्षकांपर्यंत, गोरगरीब शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण निश्चित करणार आहोत, जेणेकरून शिक्षकांमध्ये जे माहिती आहे ती लवकरात लवकर गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षक जर आंदोलनाला उपस्थित जर राहिले तर हा प्रश्न निश्चित मार्गी लागू शकतो. त्याकरिता आपण ही माहिती जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद.